आनंदी जीवनाचे रहस्य. एका साधूला स्वतःचा आश्रम बांधायचा होता, ज्यासाठी तो गावोगाव फिरत असे आणि अनेकांना भेटायचे. या प्रवासात त्यांना एका शेतकऱ्याची भेट झाली. शेतकऱ्याने त्यांचे स्वागत केले आणि साधूला काही वेळ झोपडीत विश्रांती घेण्याची विनंती केली. त्यांच्या गोड वागण्याने संत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली. शेतकऱ्याने साधूला घरी बनवलेले स्वादिष्ट जेवण दिले आणि विश्रांतीसाठी त्याच्या खाटेवर गालिचा पसरवला. फरशीवर गोंडपाट पसरून शेतकरी स्वतः झोपला. शेतकरी झोपताच झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दाखवत होते की तो एक आनंददायी शांत झोप घेत आहे. दुसरीकडे साधू खाटेवर झोपू शकत नव्हते. त्याला दान म्हणून मिळालेल्या जाड आणि मऊ गालीची सवय होती. तो रात्रभर शेतकऱ्याचा विचार करत होता आणि या कठीण जमिनीवर तो एवढ्या शांतपणे कसा झोपू शकतो. दुसऱ्या दिवशी पहाट उजाडताच संताने शेतकऱ्याला विचारले, तुम्ही या कणखर जमिनीवर एवढे शांतपणे कसे झोपलात? तेव्हा त्याने अगदी सहज उत्तर दिले, हे गुरुदेव, माझ्यासाठी माझी ही छोटी झोपडी राजवाड्यासारखी भव्य आहे. माझ्या श्रमाचा वास आहे. वेळेत जेवणही मिळाले तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा मी या झोपडीत येतो तेव्हा मला आईच्या कुशीची अतूट अनुभूती येते. मी दिवसभर माझ्या चांगल्या कर्माचा विचार करून शांत झोपतो. मी या कठीण जमिनीवर आहे हे मला कळतही नाही. जेव्हा संत निघून लागले मग शेतकरी म्हणाले, हे गुरु, मीही तुमच्या बरोबर आहे का? मी आश्रमासाठी पैसा गोळा करायला जाऊ शकतो का? तेव्हा संतांनी नम्रपणे उत्तर दिले, बेटा, आज तू मला जे ज्ञान दिले आहेस ते मला दाखवून दिले आहे की मनाचा आनंद कोठे आहे. आता मला कोणत्याही आश्रमाची इच्छा नाही असे सांगून संत आपल्या देशात परतले आणि जमा झालेले पैसे गरिबांमध्ये वाटून दिले आणि स्वतः झोपडी बांधून तेथे राहू लागले. जीवनाचा आनंद समाधानात आहे. माणसाने जे आहे ते स्वीकारले आणि त्यात आनंद मिळवला तर त्या क्षणी त्याला सर्व सुखाचा अनुभव येतो. अनेक घरांमध्ये अफाट संपत्ती आणि ऐशोआराम असूनही तेथे समाधान नाही. असे म्हणतात की ज्यांना इतरांच्या ताटात जास्त तूप दिसते त्यांना स्वतःचा कधीच शांती राहत नाही. माणसाला नेहमी जे हवे असते ते त्याच्याकडे नसते आणि ते मिळाल्यावर त्याची जागा नवीन महत्वाकांक्षा घेते. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य असंतोषात व्यतीत होते. त्यामुळे समाधान हा जीवनाचा मूळ मंत्र आहे. माणसात समाधान असेल तर दुःख त्याला तोडू शकत नाही. हेच खरे जीवनाचे रहस्य आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही स्टोरी? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील छानच्या अशा स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.